आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. महानकारी न्यूज नेटवर्कमध्ये मी प्रथम आपण सर्वांचं स्वागत करतो. अतिशय ताजी आणि महत्त्वाची आपण बातमी पाहणार आहोत. शिरोळा ग्रामपंचायतीनंतर नगरपालिका झालेली आहे आणि नगरपालिकेच्या पहिल्या नगराध्यक्षपदाची निवडणूक लागलेली आहे. काही दिवसात ती जाहीरही होईल आणि यासाठी राजकीय रचना व्यूहरचना सुरू झालेल्या आहेत. आत्ता महत्त्वाची बातमी मी तुम्हाला सांगतो की राष्ट्रवादी काँग्रेसचे जे कोल्हापूर जिल्ह्याचे उपाध्यक्ष आहेत, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे जे संचालक आहेत, शहर सहकारी साखर कारखान्याचे जे चेअरमन आहेत, शिरोळ विधानसभा मतदारसंघातले राष्ट्रवादीचे जे नेते आहेत ते डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकरांनी आता खूप मोठी घोषणा केलेली आहे. त्यांनी सांगितले की अमरसिंह पाटील हे नगराध्यक्षपदाचे आपले उमेदवार असतील आणि त्यांना खासदार राजू शेट्टी, आमदार उल्हास पाटील आणि श्री दत्त साखर कारखान्याचे अध्यक्ष आणि काँग्रेसचे नेते गणपतराव पाटील यांचा पाठिंबा असेल. आता शिरोळमध्ये सोंडमळीच्या रस्ता केल्याबद्दल अमरसिंह पाटील यांचा सत्कार ठेवला होता. त्यांची पत्नी जिल्हा परिषदेच्या सदस्य सौ इंद्रायणी पाटील यांचा सत्कार ठेवला होता. या सत्कारप्रसंगी चांदीचे बैलजोडी त्यांना भेट दिली. यावेळी ते बोलत होते आणि त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की खासदार राजू शेट्टी, आमदार उल्हास पाटील, गणपतराव पाटील हे जे नेते आहेत शिरोळातले, शिरोळ तालुक्यातले नेते, जे विभागाचे नेते, त्या सगळ्या नेत्यांचा पाठिंबा 100% पाठिंबा हा अमरसिंह पाटील यांना असणार आणि शिरोळ नगरपालिकेच्या निवडणुकीत ते विजयी होणार आहेत. शिरोळच्या जनतेनं नगराध्यक्षपदासाठी अमरसिंह पाटील यांच्या पाठीशी राहावं अशी असं अपीलही डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकरांनी केले. दुसऱ्या बाजूला आणखीन एक त्यांनी टोलाही लावला आहे. जिल्हा परिषद सदस्य जे अशोकराव माने आहेत भाजपाचे किंवा अनिलकुमार यादव आहेत यांना सुद्धा चांगला दणका लावला आहे. जिल्हा परिषद सदस्य कसा असावा हे पाहावं लागतं. अमरसिंह पाटील ज्यावेळेला निवडून गेले तेव्हा पश्चिम महाराष्ट्रातले सगळे जिल्हा परिषद सदस्य म्हणायचे की अमरसिंह पाटील हे चांगलं जिल्हा परिषदेचं काम करतात, शिरोळ मतदारसंघात चांगली कामं झालेत. पण आता नेमकं कोण जिल्हा परिषद सदस्य लोकांना आठवत नाही असंही ते म्हणालेत. असाही दणका, राजकीय दणका त्यांनी लावला आहे. आणि विशेषतः जयसिंहपूर नगरपालिकेच्या निवडणुकीनंतर प्रथमच त्यांनी शिरोळमध्ये रणशिंग फुंकलं आहे. शिरोळ ही कर्मभूमी अमरसिंह पाटलांची आहे आणि इथनं त्यांना निवडून दिलं जावं असं त्यांनी विनंती केले, अपील केले. आणि अपील करताना त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले खासदार राजू शेट्टी असेल, गणपतराव पाटील असतील, आमदार उल्हास पाटील असतील, आम्ही सगळी मंडळी त्यांच्या पाठीशी राहणार अशी मोठी घोषणा आता डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकरांनी केलेली आहे. शिरोळ नगरपालिकेसाठी डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकरांनी रणशिंग फुंकले. आज दैनिक महानकार्यातून बातमी एक प्रसिद्ध झाली होती की राष्ट्रवादीनं 18 जागांच्या निवडणुका लढवायच्या शिरोळमध्ये ठरवल्यात आणि त्यासाठी यादी मागायला चालू केली आणि आज बातमी आली आणि आजच डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकरांनी घोषणा केल्या. सगळ्यांच्या मते म्हणजे महाआघाडी होणार हे दैनिक महानकार्य न्यूज चॅनलला सातत्यानं सांगितलं होतं, त्याला आकार मिळतोय हे आज स्पष्ट झालं. डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकरांनी स्पष्ट केलं की अमरसिंह पाटील यांच्यासोबत खासदार राजू शेट्टी, आमदार उल्हास पाटील आणि काँग्रेस नेते गणपतराव पाटील हे राहणार आहेत आणि शिरोळची ही निवडणूक जिंकणार आहेत असं सांगितलं. त्यांनी खूप मोठी घोषणा केल्या. नेमकं ते काय म्हणाले आपण पाहूया. पण एक निश्चित झालं की शिरोळला महाआघाडी होणार आणि भारतीय जनता पार्टीला टक्कर देणार हे स्पष्ट झालं. डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकरांनी शिरोळच्या रणांगणात आता उडी घेतलेल्या या निमित्तानं त्यांनी थेट संघर्ष करायचं ठरवलं आणि शिरोळच्या जनतेला चांगला काम करणारा माणूस द्या असं आव्हानही केलेलं आहे. शिरोळात येऊन त्यांनी आता स्पष्ट भूमिका मांडलेली आहे. भारतीय जनता पार्टी असं म्हणत होती की डॉक्टर राजेंद्र पाटील इथे येणार नाही अशी त्या भावनेत होते, वावरत होते. पण भाजपाच्या नेत्यांना खूप मोठा दणका या निमित्तानं डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकरांच्या वक्तव्यानं बसला आहे आणि शिरोळच्या मैदानात येऊन त्यांनी थेट घोषणा केल्या की अमरसिंह पाटील यांना निवडून आणायचं आहे, आपल्याला नगराध्यक्ष करायचं आहे. आणि इतकंच नाही तर खासदार राजू शेट्टी स्वाभिमानी शेतकरी संघटनेत काँग्रेसचे, गणपतराव पाटील साहेब आहेत, आमदार उल्हासदादा पाटील शिवसेना नेते, त्या सगळ्यांना घेऊन महाआघाडी करायची आहे. जो जयसिंहपूरला प्रयोग झाला होता त्यांच्या विरोधातला तोच प्रयोग आता ते यशस्वीरित्या इथे करण्यासाठी उतरलेत आज त्यांनी घोषणा केल्या. पाहावं लागेल शिरोळच्या रणांगणात नेमकं काय होतं. अमर पाटील साहेबांनी आपल्या एकंदरीत सत्काराच्या उत्तर देत असताना ज्या शिरोळ आणि परिसरातील गावाने अमर पाटलांना गेली 15 वर्ष जिल्हा परिषदेमध्ये जाण्याची संधी दिली आणि खऱ्या अर्थानं त्या जिल्हा परिषदेमध्ये आपण जी जाण्याची संधी दिली त्याचं सोनं ह्या दोन्ही उभयंत्यांनी केलं असं म्हटलं तर फारसं वावगं होणार. कारण आज एकंदरीत जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आपण बघतोय की अनेक लोक जिल्हा परिषदेमध्ये जातात, पुढच्या वेळा लोक त्यांना अतिशय नगण्य अशा पद्धतीनं नाकारतात. पण सातत्यानं जिल्हा परिषदेवर प्रतिनिधित्व करायची संधी दिली हेच खऱ्या अर्थानं अमर पाटीलांच्या कामाचं गमक आहे असं म्हटलं तर फारसं व्हावं. आज बघाशी ह्या ठिकाणी पाडा वाचत असताना शिरोळ नुसत्या एका शिरोळमधलं, केवळ शिरोळच नाही तर मग ती शिर्टी असेल, मजरेवाडी असेल, भैरेवाडी असेल, आगर असेल, ह्या सगळ्या गावामधल्या विकासाच्या कामामध्ये आज तालुक्यामध्ये अनेक जिल्हा परिषद सदस्य आहेत, त्याच्या अगोदरसुद्धा होऊन गेले.
पण अमर पाटलांचा एवढा फंड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून, केवळ जिल्हा परिषदेच्या माध्यमातूनच नव्हे तर वेगवेगळ्या शासनाच्या ज्या योजना आहेत त्या सर्वसामान्य माणसाच्या पर्यंत कशा पोहोचतील, आणि ज्या आपल्या ज्या ओळखी आहेत, ज्या संबंध आहेत, त्या संबंधातनं आपल्या परिसरातल्या आपल्या मतदारसंघातल्या लोकांच्यासाठी म्हणून कशा पद्धतीनं काम करता येईल ते करण्याचा प्रयत्न गेली 15 वर्ष त्यांनी केला आहे। हे करत असताना आज हा रस्ता जवळपास 3 किलोमीटरचा रस्ता शासनाच्या वेगवेगळ्या फंडाच्या माध्यमातून, आणि केवळ एकदा रस्ता झाला आणि मग परत आणि 5-7 वर्षानं परत तो रस्ता बिघडला, ह्यासाठी म्हणून शासनाच्या सूचीमध्ये हा रस्ता घालून ह्या कायमस्वरूपी ह्या रस्त्याचा त्यांनी विषय सोडवला। त्याबद्दल त्या सगळ्या परिसरातल्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या अशा ह्या माणसाचा आज आपण चांदीची बैलगाडी देऊन केला आहे। निश्चितपणे येणारा काळ, मगाशी अनेक लोकांनी उल्लेख केला, अमर पाटलांनी सुद्धा उल्लेख केला, भविष्यात या 2-4-5-7 दिवसामध्ये आपल्या शिरोळच्या शिरोळ ही नगरपालिका झाली आणि शिरोळ नगरपालिकेची पहिली निवडणूक ही आज या ठिकाणी येत्या 5-7 दिवसामध्ये तिच्या आचारसंहिता चालू होईल आणि निवडणुकीचा प्रोग्राम चालू होईल। पण हे करत असताना जे विकासाचं काम करणारा माणूस कोण, विकासाला चालना देणारा माणूस कोण, आपण ज्या लोकांनी आपल्याला प्रतिनिधित्व करायची संधी दिली त्या लोकांचे काम, मग ते कुठल्याही माध्यमातून असेल, कशा पद्धतीनं कुठलाही शासनाचा निधी खेचून आणायची, ही हिंमत आणि ताकद ही अमरसिंह पाटलांच्याकडं आहे। आणि म्हणून भविष्य काळामध्ये सुद्धा उल्हास पाटील साहेब आहेत, मी आहे, आदरणीय खासदार राजू शेट्टी साहेब आहेत, ही सगळी मंडळी आदरणीय गणपतराव दादा आहेत, आम्ही सगळी मंडळी अमरसिंह पाटलांच्या पाठीशी राहू। पण आपण सुद्धा शिरोळमधल्या तमाम नागरिकांनी सुद्धा येणाऱ्या काळामध्ये जर विकासाची जर गंगा ही सातत्यानं ज्या पद्धतीनं गेली 15 वर्ष जिल्हा परिषदेमध्ये ठेवण्याचा अमर पाटलांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून प्रयत्न केला, तोच भविष्य काळामध्ये नगरपालिकेच्या माध्यमातून सुद्धा व्हावा। कारण एकंदरीत नगरपालिकेचं जर आपण सगळे जर बघितलं तर नगरपालिकेमध्ये जास्तीत जास्त सुद्धा निधी मिळू शकतोय, आणि खासदार आणि आमदार आणि आम्ही सगळी माणसं हे अमरसिंह पाटलांच्या पाठीमागा आहे। त्यामुळं ह्या तालुक्याला, ह्या शिरोळच्या नगरीला निश्चितपणे निधी भविष्य काळामध्ये कमी पडणार नाही। फक्त आपली सुद्धा जबाबदारी आहे की ज्या विश्वासानं जो माणूस काम करतोय त्याच्या पाठीवर शाबासकीची आणि मताची ही पदा आपण थाप ही आपण दिली पाहिजे आणि ती भविष्य काळामध्ये आपण द्यावी अशा पद्धतीची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो। अमर पाटलांनी जी 15 वर्ष सातत्यानं या विकासाची जी घोडदौड या शिरोळ आणि आपल्या या जिल्हा परिषद असेल किंवा आता नगरपालिकेच्या माध्यमातून जी चालू ठेवली आहे ती भविष्य काळामध्ये सुद्धा चालू ठेवावी, आणि त्यासाठी परमेश्वरानं आणि त्यांना आणि वहिनीनं प्रचंड दीर्घायुष्य द्यावं अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो। गेल्या अनेक दिवसापासून हा कार्यक्रम घ्यायचा म्हणून की मला वाटतंय बैलजोडी आणून 4-5 महिने होऊन गेले, आणखी सातत्यानं विचारणा व्हायची, कोणतरी बब्बर आमचा सारखा इथं रस्त्यानं चाललं की कार्यक्रम केव्हा घ्यायचा म्हणून सातत्यानं बब्बरची आपली विचारणा असायची, आणि जयशिवराय मंडळीची संध्याकाळी आम्ही फिरायला जाताना रोज चर्चा व्हायची बैलजोडी आणून बरेच दिवस झालं, कोणतरी आमदार मंत्री वगैरे कोणतरी आणून तो कार्यक्रम करायचा चौकात, अशा प्रकारची योजना इथल्या मित्रमंडळींनी आणि सर्व सोंडमळीच्या शेतकऱ्यांनी ठरवली होती। पण त्यावेळेला वेळ मिळाला नाही, आम्ही पण फारसं गांभीर्यानं तिच्याकडे पाहिलं नाही। पण गेल्या 2-3 दिवसामध्ये नगरपालिकेची निवडणूक आता लागलेली आहे, आणि त्या निवडणुकीच्या निमित्तानं फिरत असताना 2 दिवसापूर्वी बरोबर शिलेदारांच्या घराजवळ आलो आणि तिथं पाऊस आला, आणि नेमकं शिलदारांच्या घरात बसलो असताना ज्ञानदेव आम्ही आणि हा कार्यक्रम करत असताना गेल्या 5-10 वर्षामध्ये शिरोळकर नागरिकांचं जे प्रेम मिळालं आणि त्या प्रेमाच्या उतरायमध्ये थोडंसं आपल्या प्रेमामुळंच जी काय आपल्या शिरोळमध्ये कामं करता आली ते आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळं, आणि आपण दोन्ही निवडणुकीमध्ये जिल्हा परिषदमध्ये आम्हाला पाठवलं आणि त्यामुळंच चांगल्या प्रकारची गावामध्ये एक ठोस कार्यक्रम घेऊन पाणी पुरवठ्याचा कार्यक्रम असू दे, बावापाटीला आम्ही असतानासुद्धा जवळजवळ 6-6.5 कोटीची पाणी पुरवठा जी आहे, कोण नावं ठेवत असेल तर आमदार साहेब मी आपल्याला सांगतो, जिल्ह्यामध्ये हा प्लांट बाबा आपल्या खास बघायसाठी शिरोळचा प्लांट येणाऱ्या मंडळी या जिल्ह्यामध्ये आहे, आणि म्हणून अत्यंत चांगल्या पद्धतीचं पाणी आपल्या
या शिरोळला शुद्ध पाणी देण्याचं काम ज्याला बाबा पाटील डेप्युटी सरपंचांनी पाणी पुरवठ्यामध्ये बाबा पाटलांनी अध्यक्ष आणि अविनाश कांबळे या मंडळीने ते काम अत्यंत चांगल्या आणि पारदर्शीपणानं या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी सांगतो चांगल्या पद्धतीचं पाण्याचं नियोजन करून या गावाला शुद्ध पाणी पुरवठा आहे तर दोन दोन चार चार दिवस या पाणी या गावाला मिळत नव्हतं तरीसुद्धा एकसुद्धा मोर्चा या गावामध्ये पाण्यासाठी आमच्या माता भगिनीने काढलं नाही. त्याचं कारण आमदार साहेब आपणाला येड्रावकर साहेब सांगतो या आपल्या 7 आणि 8 म्हणजे आमचं जुना 1 आणि 6 वार्ड या 6 2 वार्डामध्ये जवळजवळ 17 ते 18 बोर आम्ही मारले किंवा पाणी आलं नाही तरीसुद्धा महिला भगिनींना आपल्या जवळपासच्या बोरमध्ये पाण्याची उपलब्धता सोयीनं अगदी चांगली होत होती. त्यामुळं दोन दोन चार चार दिवसांनासुद्धा पूर्वी पाणी ही स्कीम व्हायच्या अगोदर पाणी सुटत होतं. तरीसुद्धा महिला मंडळींनी कुठं मोर्चा किंवा आंदोलन इन्सर्जन्सी कोल्हापूर सारख्या महानगरपालिकेच्या गावात सुद्धा नेहमी सातत्यानं आपण आंदोलन बघतोय. पण इथं शिरोळमध्ये जवळजवळ 27 बोर आपण संपूर्ण गावामध्ये त्यावेळेच्या काळात दोन्ही पंचवार्षिकमध्ये आपण मारले होते. आणि हे करत असताना सातत्यानं देवळाची जी कामं होती आपल्या गावामधली सगळी देवळं जीर्ण अवस्थेत किंवा जुन्या अवस्थेत होती त्यामुळे ती पडण्याच्या मकल्लेश्वरच्या देवळ अत्यंत पडण्याच्या अवस्थेत होत त्याचं सुद्धा जीर्णोद्धार केला. नुसता जीर्णोद्धार केला नाही तर शिरोळमधली जवळजवळ सगळी मंडळं सगळी देवस्थानं ही कवर्गमध्ये आपण घालण्याचा प्रयत्न केला. 6 देवळं आपण कवर्गमध्ये घातल्या. त्यामुळं आपण आम्ही असलो सत्तेत नसलो तरीसुद्धा इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा त्या देवस्थानला आपण जर निधी मागितला तर तो निधी कायमपणे मिळण्याची व्यवस्था या देवस्थानची सुद्धा आपण केलेली आहे. आणि सोंडमणीसारखा आपला रस्ता आज खरं तर बबनराव जाधव साहेबांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. आम्ही पहिल्या पंचवार्षिकमध्ये मी निवडून गेलो आणि अण्णांना म्हणलं अण्णा सोंडमणीचा एकदा रस्ता आपण डांबरी करायचा आहे. अण्णा म्हणायचे गबन मरतात आज ते नुसतं 4 मुरमाच्या पाट्यात टाक पहिला मग मुरमा डांबरीचं बघू नाही. अण्णा म्हणलं तुम्हाला एक वेळा मारुती गाडीतनं शेवटच्या टोकापर्यंत मी तुम्हाला एक वेळा मारुतीतनं नेऊन आणणार आणि त्या पद्धतीचं काम झालं आणि अण्णांनी त्यावेळेला सातत्याने इथं जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना म्हणायचे अमरपाटलाचं काम माणसाने नाही दिलं तर जनावर तर अमरपाटलाला नक्की आशीर्वाद देतील अशा प्रकारचं काम चांगल्या पद्धतीचं काम इथं झालं आणि अशा प्रकारचे 4 रस्ते आपण गावामध्ये घेतले आणि ते नुसते घेतले नाहीत तर त्याचा ग्रामीण मार्ग म्हणून आमदार साहेब आपण तिची नोंद केली आहे. 30, 31 आणि 32 शिरोळ कमत रस्ता आगरमधला काळे चिकोडी तळाकडे जाणारा रस्ता आणि हा सोंडमळीचा रस्ता हे ग्रामीण मार्गमधून घालून कायमपणे त्याची देखभाल दुरुस्ती शासनाकडे व्हावी अशा प्रकारची व्यवस्था आपण सगळं करून ठेवलेलं आहे. आता आपलं चौक बघितला तर चौकामध्ये सुद्धा 30-40 लाख रुपये आदरणीय त्यावेळेचे ग्रामीण विकास मंत्री जयंत पाटील साहेबांनी पाणी पुरवठ्याच्या कार्यक्रमाला आला असताना घोषणा केली होती आणि त्या घोषणेप्रमाणे त्यांनी लगेच 6 महिन्यामध्ये 40 लाखाचा निधी देऊन तिथलं हनुमान मंदिर आणि तो परिसर चौक सुशोभीकरण चांगल्या पद्धतीचं केलं. अशा अनेक प्रकारची कामं जिल्हा परिषदच्या माझ्या आणि इंद्राणी पाटलांच्या काळामध्ये करता आली. गावामधले रस्ते असू देत सुशोभीकरण असू दे अनेक प्रकारची कामं अजून बऱ्याच प्रकारची राहिलेली आहेत. ती कामंसुद्धा जी राहिलेत तीसुद्धा करण्याची शक्ती आणि ताकद आपण सर्वजण मला द्याल अशी मी आशा बाळगतो.